नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राज्यात 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान वैद्यकीय दंत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आज या शिबिराचा राज्यस्तरीय उद्घाटन समारंभ ठाणे शहरात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आला। शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, खासदार श्री श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातील आदिवासी भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। या महाआरोग्य शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ आज ठाणे शहरामध्ये संपन्न झाला। पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, पुणे आणि अहमदनगर या 16 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधे आणि उपचार, आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा आदी सुविधा या आरोग्य शिबिरात देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली। आपण बघत असाल की मोठ्या स्केलवर महाआरोग्य शिबिर हे पूर्ण महाराष्ट्रात 16 जिल्ह्यांमध्ये होतं आहे। त्याच्यात टेलिमेडिसिन आहे, काही काही ठिकाणी जिथे सी टी स्कॅन नव्हतं तिथे सी टी स्कॅन दिलेलं आहे। एकंदर गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य खातं हे खूप ॲक्टिव्ह झालेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूप सोपी गोष्ट असते। आपण बघाल की औषधं वगैरे ते आपल्याला बाहेर बसून सोपं वाटतं, पण तिथे सगळ्यांना त्या पूर परिस्थितीत जाऊन गावोगावी जाऊन सगळ्यांना एकत्र आणून टेस्टिंग करून घेणं, त्यांना औषधं बरोबर देणं, ती औषधं घ्यायला लावणं ही खूप मोठी गोष्ट असते। कारण ते लोक देखील तिकडच्या ट्रॉमामधून गेले असतात आणि त्यांना त्या ट्रॉमातून बाहेर काढून लगेच सावरणं आणि पुणे आणणं ह्याचं खरोखर जेवढं कौतुक करावं आरोग्य खात्याचं तेवढं कमी आहे। उपक्रम करायचे आहे त्या माध्यमातून आपली सगळी तयारी सुरू करा। मध्ये आपल्या शुभ असते आरोग्य वर्धिनी केंद्राचं आपण उद्घाटन केलं आणि जवळपास 1100 आरोग्य केंद्र आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि 5200 उपकेंद्रांचं एकंदर 16 जिल्ह्यांमध्ये या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराच्या उद्घाटनासाठी आज शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते। यावेळेस आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये नागरिकांशी संवाद साधला। गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरे हे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये मिसळू लागले आहेत। यंदाची विधानसभा निवडणूक देखील श्री आदित्य ठाकरे लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे यांना देण्यास आपले नान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील आता नुकतंच म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना आदित्य ठाकरे यांना अतिशय सक्षमपणे प्रोजेक्ट करते आहे। आज आदित्य ठाकरे यांनी देखील आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला। बघूया आदित्य ठाकरे काय म्हणत आहेत। या आरोग्य शिबिरासाठी आरोग्य खात्यासाठी आरोग्य मंत्र्यांसाठी आरोग्य सचिवांसाठी टाळ्या वाजवू, एकदा सगळे टाळ्या वाजवू। पण मला बघायचं तुम्ही लोक किती लक्ष घेऊन ऐकता मी जे काय बोलतोय ते। बसा बसा, आता मी तुम्हाला जसं मी टाळी वाजवून तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवायचं। कारण तुमची जी पिढी आहे 8वी 9वी 10वीची असेल 7वीची असेल, तुमचं जे वय असतं हे कुठेही आपल्याला जर निरोगी राज्य बनवायचं असेल, निरोगी शहर बनवायचं असेल, निरोगी देश बनवायचा असेल, तर तुम्ही सर्व ह्याच्यात येणं भाग घेणं हे खूप गरजेचं असतं। जसं मी आत्ता सांगत होतो की तुम्ही किती लोक दांडे मारता आणि तुम्ही खूप लोकांनी हात वरती केले ठीक आहे, दांडी मारणं म्हणजे आई वडिलांना सांगू नका मी तुम्हाला विचारलं ते, पण खरोखर जर तुम्ही खेळण्यासाठी मारत असाल ते समजू शकतो, पण जर बरं नाही म्हणून मारू शकता तर मला वाटतं तिथे आपल्याला सुधार आणणं गरजेचं आहे। धर्मवीर आनंद दिघे यांचा स्मृती दिवस आज ठाणे शहरामध्ये अतिशय भावपूर्ण रीतीने पाळण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील
शक्तिस्थळावर सकाळपासूनच शिवसैनिकांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं. 18 वर्ष झाले दिघे साहेबांना, मात्र आनंद दिघे नावाचं गारुड आजही शिवसैनिकांच्या मनामध्ये तसंच कायम घोंघावत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. आजही कुठल्याही सभेमध्ये आनंद दिघे यांचं नाव ज्यावेळेस एखादा वक्ता उच्चारतो त्यावेळेस शिवसैनिकांमधून जबरदस्त लहर पसरते आणि टाळ्यांचा गजर व्हायला सुरुवात होते. धर्मवीर आनंद दिघे हे तसंच गारुड होतं. आज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे, कम्युनिकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे संपर्क साधणं आता सहज शक्य झालं आहे. मात्र ज्यावेळेस संपर्काची साधनं एवढी नव्हती, ज्यावेळेस नेटवर्क एवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं, त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर एक हाती सत्ता गाजवली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठाण्यामध्ये बसून मोखाडा, तलासरी, वाडा या परिसरातील शिवसैनिकांना देखील धर्मवीर आनंद दिघे त्याच प्रकारची प्रेरणा देत असत. त्या ठिकाणचं राजकारण देखील ठाणे शहर किंवा ठाणे जिल्ह्या एवढंच ते ताकदीने सांभाळत असत. त्यामुळेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर अक्षरशः आनंद दिघे यांची एक हाती सत्ता होती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यातूनच घोषणांचा जन्म झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला, दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा. खरोखर आजही आनंद दिघे यांचं हे संपूर्ण रसायन खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवी पताका फडकत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचा दिवस सकाळी 10 सुरू व्हायचा आणि तो रात्री 3, 3:30, 4 सुरू राहायचा. एवढी एनर्जी, एवढी ताकद, एवढा प्रचंड मोठा जनसमुदाय निर्माण करण्यासाठी एक वेगळीच प्रकारची शक्ती लागायची. ही शक्ती धर्मवीर आनंद दिघेमध्ये होती असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. 18 वर्ष झाल्यानंतर आजही धर्मवीर आनंद दिघे यांना एकही शिवसैनिक विसरलेला नाही, किंबहुना पुढची 100 वर्ष ठाणे जिल्हा आनंद दिघे यांना विसरू शकणार नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याचंच प्रतीक म्हणजे शक्तिस्थळावर आजही धर्मवीरांच्या पुण्यतिथीला प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा होतो हे त्याचंच द्योतक आहे. आज शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, सभानेते श्री नरेश म्हस्के यांच्यासह अनेकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. हेरंब आर्ट्सचे एकाहून एक सरस असे इको फ्रेंडली गणेश बखरं आपला गणपती अधिक स्पेशल होईल हेरंब आर्ट्सच्या या इको फ्रेंडली गणेश बखरांसह. रामवरती रोड देवा शॉर्टच्या समोर निश्चितपणे भेट द्या. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया पर्यावरणपूरक पद्धतीने अर्थात इको फ्रेंडली गणेश मकरांनी. येस, सिद्धेश आर्ट्स घेऊन आला आहे खास गणेशोत्सवासाठी 100% इको फ्रेंडली गणेश मखर. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स, तीही 100% इको फ्रेंडली आणि आपल्या खिशाला परवडणारी सुद्धा. सिद्धेश आर्ट्सची गणेश मखर. सिद्धेश आर्ट्स, वारे कंपाउंड, खंटाळी रोड, ठाणे पश्चिम. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.
And the credit goes to? Roomcraft. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलो ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर, अगदी माझ्या बायको सारखं सुंदर. हो चहा टाक पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. प्रोमक्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. TJSB Kana Ya Hai Ye Magic Transap App Transap Zap Transap App Ek Hi Virtual ID Se Transaction Hai Secure and Safe Just Tap the Tab of Transap App And Make Your Life All Sorted Paisa Aya Paisa Bheja Ho Gaya Chutki Ka Khel Simple Easy Fast Hai Ye Transap Just Like A Finger Snap Transap App Transap App Fashion Means Bet On Fashion Means Bet On Menswear Ki Ji Jaan Bet On Bet On Bet On Aali Lagna Sarai कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्सवेअर की जी जान. बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. कोल्हापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीचं सावट यंदा ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवावर दिसून आलं. राजकारण्यांनी देखील राजकीय स्पर्धा बाजूला ठेवत यंदाची दहीहंडी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं ठाणेकर नागरिकांनी उदंड स्वागत केलं. ठाणे शहरातील दहीहंड्या ह्या संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत. विशेषतः धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेंभेनाका येथील दहीहंडी, त्याच पद्धतीने प्रताप सरनाईक यांचा पुरो गोविंद राजन विचारे साजरा करत असलेला दहीहंडी उत्सव हा सर्वत्र अतिशय लोकप्रिय आहे. याच पार्श्वभूमीवर आता श्री शिवाजी पाटील यांनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरामध्ये सुरू केलेला दहीहंडी उत्सव देखील आता सगळीकडे लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र यंदा सगळ्याच आयोजकांनी अतिशय साथीपणाने हा उत्सव साजरा केला. टेंभेनाका परिसरातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट वतीने साजरा करण्यात येणाऱ्या राजन विचारे यांच्या दहीहंडीला यंदा फक्त कॅन्सरग्रस्तांसाठीची दहीहंडी फोडण्यात आली. श्री शिवाजी पाटील यांचा दहीहंडी उत्सव देखील माजी केंद्रीय मंत्री श्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे आवर्ता घेण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी देखील आपला दहीहंडी उत्सव यावेळेस आवर्ता घेतला. प्रो गोविंदा या ठिकाणी साजरा करण्यात येणार होता, मात्र अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी देखील या ठिकाणचा हा उत्सव आवर्ता घेतला. मात्र भविष्य काळामध्ये लवकरच या ठिकाणी प्रो गोविंदा लवकरच घेण्यात येईल अशी माहिती श्री पूर्वेश सरनाईक यांनी दिली. नवयुग मित्र मंडळाच्या वतीने देखील यंदाचा दहीहंडी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. समाजसेवक श्री रमेश आमरे आणि नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोल्हापूर परिसरामध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीची पाहणी करता यंदा नवयुग मित्र मंडळाच्या वतीने हा दहीहंडी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याच पद्धतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने कोल्हापूर परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली होती. ही मदत कोल्हापूरकरांसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती श्री रमेश आमरे यांनी दिली. माजी अर्थमंत्री जेटली साहेब
त्यांचं निधन झाल्यामुळे आम्ही दहीहंडी उत्सव हा कॅन्सल केला. सकाळीच आम्हाला जसं त्या बातमी भेटली तशी आम्ही कॅन्सल केला आणि पक्षाने पण सांगितलं की हंडी आपल्या सर्वात कॅन्सल करायची, त्यामुळे आम्ही हंडी कॅन्सल केली. आणि जे पारंपरिक पद्धतीने आहे त्या पद्धतीने आम्ही छोटीशी हंडी बांधली आणि हंडी फोडली आणि रात्री कृष्ण जन्म झालेला तेव्हा करून नंतर आम्ही जे ठरवलेलं की ह्याच्यातनं जे काही पैसे येतील ते आम्ही पूरग्रस्तांची मदत करणार. तर आम्ही एक आत्ताच टेम्पो लोड केला आणि तो कोल्हापूर आणि सांगली इथे पाठवला. त्याच्यामध्ये जीवन वस्तू आहेत सर्व, त्याच्यामध्ये औषधं आहेत, त्याच्यामध्ये बिस्किट आहेत, फरसाण वगैरे, तांदूळ, गहू अशा विविध प्रकारच्या म्हणजे वस्तू मी त्यात टाकत सर्वात जास्त पाण्याच्या बॉटल्स आम्ही दिल्या आहेत. जेवढी आमच्या मंडळाकडनं मदत होईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. भावी पिढीला ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा समजावा त्याच पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यात ठाणेकरांच्या योगदानाचं प्रतीक असलेल्या अशोक स्तंभ कोटनाका येथे उभारण्यात आला आहे. या स्तंभाचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनावरण करण्यात येणार आहे. 1993 कळव्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकच्या धडकेत हा स्तंभ उद्ध्वस्त झाला होता. स्वातंत्र्याची ही स्मृती चिरंतन राहावी या ठाणेकरांच्या भावना लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. आमदार केळकर यांच्या आमदार निधीतून हा अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभात देशाचा तिरंगी झेंडा हातात घेऊन जाणारे जवान आणि भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या स्तंभाचा अनावरण सोहळा लवकरच होणार आहे. हा जो ज्याला म्हणतील कोर्ट नाका चौक म्हणतात तो पूर्वी अशोक स्तंभाचा चौक होता आणि अशोक स्तंभ जो आहे तो आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी शासनाला सांगून याची उभारणी केली होती की हा एक ऐतिहासिक ठेवा असावा स्वातंत्र्याचा आणि त्यामुळे याची जपणूक करणे गरजेचं होतं आणि म्हणून मग या अशोक स्तंभाची आपण स्थापना करतोय. मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.